नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला एग्रीकोर्स अकॅडमी मध्ये। या लेसन मध्ये आपण इंटू 354 चा अभ्यासक्रम बघूया। या कोर्सचं टायटल आहे पेस्ट ऑफ क्रॉप अँड स्टोर्ड ग्रेन अँड देअर मॅनेजमेंट। येथे आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये थिअरीचा ॲज वेल ॲज प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे व हाच अभ्यासक्रम यांनी एक टीचिंग शेड्यूलमध्ये डिवाइड केला आहे। तर येथे आपण डायरेक्टली हा टीचिंग शेड्यूलच बघणार आहोत। तर मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकता, येथे नंबर ऑफ लेक्चर मेन्शन केलेले आहेत, येथे पर्टिक्युलर टॉपिक यांनी कव्हर केलेला आहे व या साईडला त्या टॉपिकला असलेलं वेटेज यांनी सांगितलं आहे, राईट। तर आता आपण बघूया मित्रांनो, लेक्चर नंबर फर्स्ट तुमचा असेल, प्रथम हे सिरियल्सचे जे क्रॉप आहेत याला कव्हर करतात। लेक्चर नंबर 1 राईस, पॅडी, राईसमध्ये जे इन्सेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत, पॅडी स्टेम बोरर, ग्रीन लीफ हॉफर, ब्राउन प्लांट हॉफर, व्हाईट बॅक्ड प्लांट हॉफर, गॉल माइच, पॅडी ग्रास हॉफर, ब्ल्यू बिटल, केसवर्म, अर्मी वर्म, गुंदीबग, हिप्सा, लीफ फोल्डर, राईट। त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट तुमचा जो क्रॉप आहे किंवा नेक्स्ट तुमचा जो लेक्चर आहे तो आहे स्वर्गमवर, स्वर्गमचा शूट फ्लाय, स्टेम बोरर, ॲफिड, डेल्फाइट, ग्रास हॉफर, इयरहेड माइज, इयरहेड कॅटरपिलर, राईट। नंतर तुमचा जो लेक्चर नंबर 3 आहे तो आहे मित्रांनो मेस, बाजरा, वीट या क्रॉपवर, राईट। बिकॉज येथे जे इन्सेक्ट यांनी कव्हर केलेले आहेत ते थोडेफार सिमिलर आपल्याला बघायला मिळतात, शूट फ्लाय अँड वीटमध्ये स्टेम बोरर सांगितलेला आहे। नंतर मित्रांनो, जर आपण मेस बघितलं तर स्टेम बोरर, आर्मी वर्म, कोब वर्म, बाजरामध्ये शूट फ्लाय, ब्लिस्टर बिटल, वीटमध्ये स्टेम बोरर, ॲफिट, टर्माइट, राईट, आणि मायनर मिलेट्स जे काही क्रॉप आहेत ते नोट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल मायनर मिलेट्समध्ये, राईट। आता सिरियल्सला कंबाईनमध्ये वेटेज आहे बघा मित्रांनो जवळपास 20%, राईट। नंतर आपण बघूया लेक्चर नंबर 4 समोर, 4-5 या दोन लेक्चरला यांनी 10% वेटेज दिलेला आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये यांनी जे क्रॉप्स कव्हर केलेले आहेत ना ते क्रॉप आहेत पल्सेस। पल्सेसमध्ये पिजन पी आहे, चिक पी आहे, मूंग बीन आहे, उरद बीन आहे, काऊ पी आहे, राईट, आणि पीसुद्धा आहे। तर बघूया पिजन पी, तर पिजन पी म्हणजे तूर, पॉड बोरर, प्ल्यूम मॉथ, फूड फ्लाय, सॉरी पॉट फ्लाय, स्पॉटेड पॉट बोरर, राईट, लीफ वेबर, माइट्स। चिक पीमध्ये ग्राम पॉड बोरर, ॲफिट, कटवर्म, मूंग आणि उरद बीन जर आपण बघितले तर याच्यामध्ये ॲफिड, लीफ इटिंग कॅटरपिलर, सेमी लूपर, पॉट बोरर, काऊपी अँड पीमध्ये ॲफिड, ब्ल्यू बटरफ्लाय, पॉट बोरर। यांना मित्रांनो पल्सेसला जे वेटेज देण्यात आलेलं आहे ते आहे 10%, राईट। नेक्स्ट इज ऑइल सीड। ऑइल सीडसाठी इथे आपल्याला नंबर ऑफ लेक्चर यांनी घेतलेले आहेत 3, 6, 7 आणि 8, राईट, नाही 3 जास्त आहेत, 9 नंबरचं लेक्चरसुद्धा ऑइल सीडवरच आहे। याला वेटेज आहे मित्रांनो लेक्चर नंबर 6, 7, 8 जवळपास 20% आणि क्रॉप कव्हर केलेले आहे ग्राउंडनट, कॅस्टर, सनफ्लावर, राईट, सॅफ्लावर, मस्टर्ड, लिनसीड, आणि कोणत्या कोणत्या इन्सेक्टचा इथे तुम्हाला स्टडी करायचा आहे तर ग्राउंडनटमध्ये लीफ मायनर, हेरी कॅटरपिलर, टोबॅको लीफ इटिंग कॅटरपिलर, राईट, देन ॲफिट, थ्रिप्स, व्हाईट ग्रब, पोर्ट सकिंग बग, राईट, कॅस्टरमध्ये सेमी लूपर, कॅस्टर बोरर, जॅसी, टोबॅको लीफ इटिंग कॅटरपिलर, सनफ्लावरमध्ये कॅप्टिलम बोरर, हेरी कॅटरपिलर, जॅसीट, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, स्टेम बोरर, सॅफ्लावरमध्ये ॲफिड आहे, कॅपिटिलम बोरर आहे, गॅझीविल आहे, राईट, मस्टर्डमध्ये ॲफिड, सोफ्लाय, लीफ वेवर आणि लिन्सीडमध्ये गॉल फ्लाय, राईट। सोयाबीनचं जर आपण बघितलं मित्रांनो तर येथे स्टेम फ्लाय, ग्रिडल बिटल, लीफ मायनर, टोबॅको लीफ इडिंग कॅटरपिलर, व्हाईट फ्लाय, सेमी लूफर, ग्राम पॉट बोरर, सिसॅमीमध्ये तील हॅवॅक मॉथ, गॉल फ्लाय, लीफ इडिंग कॅटरपिलर, नायगरमध्ये सेमी लूफर आणि ग्राम पॉड बोरर। आता आपण जर बघितलं मित्रांनो तर जे फायबर क्रॉप आहे जवळपास हा जो वेटेज इथे दिलेला आहे ना लेक्चर नंबर 6, 7, 8, 9 हे 20% आहे, इथे बाय मिस्टेक यांनी ही लाईन ड्रॉ केलेली दिसते। समोर चालूया, आपण बघूया फायबर क्रॉप्स, लेक्चर नंबर 10-11 तुमचा फायबर क्रॉपवर होईल। महत्त्वाचा क्रॉप आहे कॉटन, जवळपास आपल्या देशामध्ये 46% जे इन्सेक्टिसाईड यूज केल्या जातात आर मोर दॅन 46% हे इन्सेक्टिसाईड फक्त कॉटन क्रॉपसाठी वापरण्यात येतात।
आय थिंक दिस नंबर इज मोर दॅन 50%, राईट? बट राईट नाव आय एम नॉट रिकॉलिंग इट प्रॉपरली. सो सी दी नेक्स्ट कंटेंट अबाउट फायबर क्रॉप. फायबर क्रॉपमध्ये कॉटन आहे, ॲफिड आहे, जॅसिड आहे, थ्रिप्स आहे, व्हाईट फ्लाय आहे, मिली बग आहे, स्पॉटेड बॉल वर्म आहे, अमेरिकन बॉल वर्म आहे, पिंक बॉल वर्म आहे, टोबॅको लीफ इडिंग कॅटरपिलर आहे, लीफ फोल्डर आहे, सेमी लूपर आहे, याच्यामध्ये कॉटन बग आहे, डस्टी कॉटन बग आहे, ग्रे विविल आहे. जवळपास 2 लेक्चर कॉटनवर तुमचे होतील आणि याला 10% वेटेज यांनी येथे दिलेला आहे. नेक्स्ट क्रॉप इज शुगर केन. शुगर केनलाही मित्रांनो 10% वेटेज आहे. याच्यामध्ये अर्ली शूट बोरर, इंटरनोड बोरर, टॉप शूट बोरर, व्हाईट फ्लाय, फायरिला, वुली ॲफिड, मिली बग, स्केल इन्सेक्ट, टर्माइट, व्हाईट ग्रब, राईट? नंतर आहे नॉन इन्सेक्ट पेस्ट ऑफ द अबो क्रॉप. याच्यामध्ये क्रॅप, स्नेल, स्लग, मिलीपीड, माइट्स, रॅट्स, स्क्वेरल्स, राईट? यांना 10% वेटेज आहे. नंतर आहे मित्रांनो स्टोर्ड ग्रेन पेस्ट. स्टोर्ड ग्रेन पेस्टचं जर आपण बघितलं तर या स्टोर्ड ग्रेन पेस्टवर जे इन्सेक्ट्स आपल्याला स्टडी करायचं आहे त्यांची बायोलॉजी, ते कशाप्रकारे डॅमेज करतात, प्रायमरी डॅमेज, सेकंडरी डॅमेज कसं असते, प्रायमरी पेस्ट, सेकंडरी पेस्ट कोणते आहेत. प्रायमरी स्टोर ग्रेन पेस्टमध्ये इंटरनल फीडर आहेत लाईक राईस विविल, लेसर ग्रेन बोरर, पल्स बिटल, राईट, एनजिओमॉस, ग्रेन मॉथ. एक्सटर्नल फीडरमध्ये कर्पा बिटल, इंडियन मील मॉथ. सेकंडरी स्टोर ग्रेन पेस्टमध्ये रस्ट रेड फ्लावर बिटल, फ्लेवर बिटल, सॉ टूथ ग्रेन बिटल, लॉन्ग हेडेड बिटल. प्रायमरी अँड सेकंडरी स्टोर ग्रेन पेस्ट लाईक राईस मॉथ. ओके, नंतर आहे मित्रांनो जवळपास याला लेक्चर नंबर 14 आणि 15 वेटेज यांनी दिलेलं आहे, बघा इथे 20%. कीप दिस इन युअर माइंड. अभ्यास करताना ज्या टॉपिकचा आपण अभ्यास करत आहो ना त्याला वेटेज किती आहे हे सुद्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. समोर आहे लेक्चर नंबर 16, नॉन इन्सेक्ट पेस्ट, माइट, रॉडंट, बर्ड, मायक्रो ऑर्गॅनिझम असोसिएटेड विथ स्टोर्ड ग्रेन अँड देअर मॅनेजमेंट. लेक्चर नंबर 17, प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह मेथड्स ऑफ स्टोर्ड ग्रेन पेस्ट. लेक्चर नंबर 18, स्टोरेज स्ट्रक्चर, याच्यावर क्वेश्चन विचारतात, स्टोरेज स्ट्रक्चर अँड मेथड ऑफ ग्रेन स्टोरेज अँड फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ग्रेन स्टोरेज स्टोरेज मॅनेजमेंट, राईट? तर अशा प्रकारे 18 लेक्चरमध्ये हा सिलेबस तुम्ही कम्प्लीट करू शकता. ओके, नंतर प्रॅक्टिकलचं जर आपण बघितलं मित्रांनो तर जवळपास किती प्रॅक्टिकलचे लेक्चर येथे, प्रॅक्टिकलचे पण 18 लेक्चर यांनी इथे दिलेले आहेत. आणि प्रॅक्टिकल कशाप्रकारे होईल तर स्पॉटिंगला तुमच्या जवळपास 36 मार्क्स असतील, वॅलसीला 4 मार्क, प्रॅक्टिकल मॅन्युअलला 5 मार्क, कलेक्शनला 5 मार्क, राईट? आणि सजेस्टेड रिडिंगचे जे बुक्स येथे त्यांनी सांगितलेले आहेत त्या बुक इथे दिलेल्या आहेत. AS अटवाल, GS धालीवाल यांचं पुस्तक आहे, BV डेव्हिड व VV रामूर्ती यांचं बुक आहे, राईट? तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही कशाप्रकारे यूज करता हे तुमच्यावर डिपेंड असते. शक्यतोवर मॅक्झिमम ॲस्पेरंट्स किंवा स्टुडंट्स नोट्सच वापरतात. जर नोट्समधून एखादा पॉईंट समजत नसेल तर तुम्ही हे बुकसुद्धा रेफर करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करते कम्प्लिटली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही ॲग्रिकॉस अकॅडमीवर बघत आहात, राईट? ॲग्रिकॉस अकॅडमी इज ऑल अबाउट ॲग्रिकॉस. धन्यवाद.